कशी आहात? एकदम व्यवस्थित. आरजे अश्विनी, तू सांग, तू कशी आहेस? आणि मला म्हणजे मला छान वाटते तुमच्यासोबत गप्पा मारून. तुम्हाला म्हणजे टीव्ही वर बघायचे आज अशा स्क्रीन मध्ये बघतीये. हो, खूप अगदी वेळेवर तुम्ही बाहेर पडलात, म्हणजे घरच्यांसोबत दिवाळी सेलिब्रेट करायला मिळतीये, म्हणायला काही हरकत नाही. हो अगदीच. मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मला थोडस एक गिल्ट आली होती की का मी इतक्या लवकर बाहेर पडलो, का लोकांनी मला लवकर बाहेर काढलं. पण जेव्हा मी घरी पोहोचलो आणि हे सगळं शेअर केलं की मला खूप गिल्टी वाटतंय, हे मला बरोबर नाही वाटत आहे, तर त्यांनी दाखवलं की लोकांनी किती साथ दिली आहे तुला आणि कशा प्रकारे तुझ्या बाजूनी लोक उभे राहिले आहेत. आणि त्याच्यानंतर मला एक दोन दिवसांनी असं वाटलं की मी अगदी करेक्ट टाइमला बाहेर पडलो, कारण आता इकडनं पुढे जरा गडबडच होते आहे असं दिसतंय. नाही नाही आता म्हणजे आपण इतके दिवस ज्यांना मित्र मित्र समजायचो तेच आता एकमेकांच्या अंगावर धावून येत आहेत. सो हो, हा तो फॉर्मॅट आहे म्हणून गेमचा, तीच मजा आहे आणि परत मित्र म्हणून एकत्र येतील अशी आशा बाळगूया. येस येस बिलकुल. कोणत्या मेंबरला सगळ्यात जास्त मिस करताय तुम्ही? विशाल विकास यांच्यासोबत खूप छान ट्युनिंग झालं होतं, खूप गप्पा झाल्या होत्या, त्यामुळे विशाल विकास मिनल माझा बिग बिग ग्रुप त्याला मिस करतो आहे मी. बाकीचेही लोक आहे ज्यांच्याशी इंटरॅक्शन व्हायचं त्यांना पण मिस करतोय. दादूस माझे बेड पार्टनर होते त्यामुळे रात्री आम्ही गप्पा हमखास मारायचोच. मध्ये ते रुसले होते, ते दुसऱ्याच टीम मध्ये निघून गेलेत, मी दुसऱ्या टीम मध्ये, आणि मग ते बोलायचे की तुम्ही असं का वागलात वगैरे वगैरे. पण त्या गप्पा होत्या आणि दुसऱ्या दिवशी गेम खेळत असताना आम्ही आमचं काम व्यवस्थित करायचो. सो तृप्तीदायी आहेत सगळे, अचीवर्स आहेत बेसिकली आरजे अश्विनी. तिथे जे आहेत ते सगळे अचीवर्स आहेत, त्यांनी आपल्या फील्डमध्ये काहीतरी केलं आहे मोठं, म्हणून आज ते त्या घरात आहेत. त्यामुळे मीच तर सगळ्यांनाच करतो, पण स्पेशल बॉन्डिंग विकास आणि विशाल. बिलकुल. आणि तुम्ही फॉलो करताय आता म्हणजे बाहेर आल्यापासून बघितलं की काय चाललंय काय नाही? हो, काय काय ती गडबड झाली आहे. नाही रद्द झालाय ना, तर आता हे लोक छान बसतील, गप्पा मारतील आणि परत अशा गोष्टी होऊ नये याच्यावर हे प्रयत्न करतील. आणि वीकेंडची चावडी आपल्याला माहितीच आहे, तिथे या सगळ्या गोष्टी निघणार, तर हे लोक बोलतील या विषयावर आणि काही ना काहीतरी सोल्युशन निघेल आतमध्येच असं वाटतं आहे मला. कारण मागेही आम्ही असं करण्याचा प्रयत्न केला, फक्त ते सफल नाही झालं आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हा दिवस बघायला मिळतोय. पण कुठे ना कुठे हे थांबायला लागणार, त्यांनाच थांबायला लागणार, कारण आतमध्ये प्रत्येक जण खूप आतुर आहे घरात थांबायला, त्यांना बाहेर नाही जायचं आहे, त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी माणूस काही ना काहीतरी करतोच. बिलकुल बिलकुल. कोण जिंकेल किंवा टॉप फाईव्ह मध्ये तुम्ही कोणाला बघता की हा हे खरंच स्ट्रॉंग प्लेयर्स आहेत आणि हे नक्कीच पुढे जातील? हो, टॉप फाईव्ह असं मी डेफिनेटली सांगू शकणार नाही. मी जर नोव्हेंबर फर्स्ट वीक मध्ये टॉप फाईव्ह सांगितलं तर डिसेंबर एंड पर्यंत लोक करणार काय. माझे फेवरेट मी नक्की सांगू शकेन, मी ज्यांच्यासोबत खेळलो आहे, ज्यांचा गेम मी बघितला आहे. थोडस टेम्परामेंट किंवा थोडेसे इमोशन्स कंट्रोल केलेत ना, तर विशाल खूप चांगला खेळतो आहे. विकास पण जरा थोडस पॉझिटिव्हली खेळला किंवा जिंकण्यासाठी खेळला तर तो, मिनल पण छान खेळतेच आहे आपल्याला माहिती आहे. उत्कर्ष जय पण त्यांच्याकडनं चांगले खेळता आहेत खेळायच्या बाबतीमध्ये, पण बाकीच्या गोष्टींमध्ये कदाचित ते कमी पडत असतील लोकांशी कम्युनिकेट करण्यामध्ये आणि त्यांना समजवण्यामध्ये की मी नेमकं हे असं सगळं का करतो आहे. तर पण टास्क वाईज जर आपण बघायला गेलं तर उत्कर्ष जय मीरा हे पण आघाडीवर आहेत. बिलकुल बिलकुल. तुम्हाला बाहेर आल्यावर लक्षात आलं असेल की उत्कर्ष मीरा म्हणजे टीम ए बद्दल काय धारणा झालीय आणि टीम बी बद्दल काय एक धारणा झालीय त्यामध्ये. आणि महेश सर ते मी दर शनिवारी सांगतात की असं दिसतंय, पण ते मुळात ज्यावेळेस आपण गेम खेळतो त्यावेळेस आपण फार वेगळ्या डोक्याने खेळतो, त्यामुळे बाहेर काय चाललंय काय नाही. मुळात आतमध्ये सुद्धा आमच्या धारणा या अशा झाल्या होत्या, अशा होत्या की हे लोक खूप अग्रेसिव्हली खेळतात, फक्त जिंकणं हे यांचा उद्देश आहे, मग आपण खेळण्यासाठी खेळूया, म्हणजे ह्या स्ट्रॅटेजी झाल्या होत्या की आपण त्या सगळ्या फेऱ्या कम्प्लीट करूया. म्हणून भोपळ्याचा जो टास्क आहे ना तो आयडियल आहे. बघा, आदल्याच दिवशी आमची टीम बी टीम जेव्हा खेळत होती तेव्हा आम्ही सगळ्या 6 फेऱ्या केल्यात. येस येस. हा, आणि दुसऱ्या दिवशी एक फेरी पण झाली नाही.
सो बी टीमचा आमचा कल आम्ही नेहमी ठेवला, नाही हे विनर्स आहेत, हे प्रत्येक टास्क जिंकतात, नाही जिंकले तर रद्द करतात, हे सगळ्या त्यांच्या स्ट्रॅटेजीज आहेत, कोणी काही स्ट्रॅटेजीज कराव्या. पण मग माझं वेगळेपण कुठे दिसतं? माझं वेगळेपण तिथे दिसतं जिथे मी सगळ्या फेऱ्या खेळतो, आणि सगळ्या फेऱ्या खेळलो ना मी की इव्हेंच्युअली मला विनर मिळतो त्या टास्कचा. बरोबर बरोबर. एक टास्कच बिग बॉसने तसं डिझाईन केलं. काय तुम्हाला एक गोष्ट जी करायची होती पण करता आली नाही बिग बॉस? बिग बॉसच्या घरात मला ऍक्च्युली रेग्युलरली टास्क खेळायचे होते, सगळेच टास्क, जरी फिजिकल असले तरी, कारण मला माहिती होतं की माझा एन्ड्युरन्स तेवढा आहे. बट प्रॉब्लेम असा झाला की टीम मेंबर म्हणून पण तुमच्या काही भूमिका असतात. मग टीम तुम्हाला सांगते की तू फिजिकली आत्ता टास्क मध्ये पार्टिसिपेट करू नको, पण बाजूच्यांना फोड, इथे सुरंग लाव, तिथे त्या गोष्टी कर, तू ते करू शकतोस कारण तुझ्या बोलण्यामध्ये ती ताकद आहे, आम्हाला बोलता येत नाही असं सगळं. सो अशा अशा रीतीने मला बरेचसे टास्क मला सोडावे लागलेत, आणि ज्या टास्क मध्ये मला परफॉर्म करायला मिळालं ते मी परफॉर्म केले. पण कदाचित मला परत चान्स मिळाला असता, म्हणजे अजून एक आठवडा मला पुढचा मिळाला असता किंवा पुढचे आठवडे मिळाले असते, तर आय वुड हॅव मेड शुअर की मी प्रत्येक टास्क खेळीन, कारण मला ती टास्क ते टास्क खेळण्यामध्ये मजा यायला लागली. बिलकुल. अजून एक प्रश्न असा की येत्या काही दिवसात नवीन प्रोजेक्ट काय काही ठरलंय किंवा फोन? या जसं बिग बॉसच्या घरात मी सांगितलं, काही प्रोजेक्ट जायच्या आधीच डिस्कस झाले होते, पण या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही थांबलो होतो. त्याच्यानंतर माझी तब्येत, म्हणजे हेल्थ, हे जरा मी याच्यावर आहे, वेट लॉस प्रोसेस मध्ये आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी सुद्धा वेट लॉस प्रोसेस चालू होती, आणि आता बाहेर आल्यानंतर सुद्धा ती वेट लॉस प्रोसेस चालू ठेवायची आहे. त्याला एक काही एक दोन महिने जातील. माझ्या ट्रेनरनी भारावून आल्यानंतर भारावून मला सांगितलं की सर आता बघा 2022 मध्ये तुम्हाला नवीन बॉडी मिळणार आहे, तर आय ट्रस्ट हिम की असं व्हावं, आणि त्या दृष्टीनं ते सगळे प्रयत्न करून मग प्रोजेक्टला लागायचं असं सगळं बोलणं झालं आहे. सो यू विल सी मी नाव, इट्स अ कमबॅक, हा कमबॅकच आहे, आणि आपण रेग्युलरली प्रोजेक्टच्या निमित्ताने आणि भूमिकांच्या निमित्ताने बोलत राहू. म्हणजे त्याच्यामागचं सिम्पल लॉजिक अश्विनी, आपण मी हे सांगू शकतो की इतकी साथ दिली इतक्या नाजूक वळणावर प्रेक्षकांनी मला, की मला असं वाटतं की त्यांची ऋण मी चांगल्या भूमिका करूनच फेडू शकतो. बिलकुल बिलकुल. कांट वेट टू सी यू. छान सिरियल्स करा, मूवीज करा, लवकर दिसा. म्हणजे एक इन्सिडेंट सांगू का, मी जेव्हा आलो आणि हे सगळं सोशल मीडिया बघितलं तेव्हा लोकांनी ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम केलं ना, तर माझ्या मित्रांनी सांगितलं आविष्कार तू एक कविता लिही आणि त्या माध्यमातून तू त्यांचे आभार मान. तर मी रात्री 3 वाजता बसून ती कविता लिहिली आहे, ती माझ्या प्रेक्षकांचे आभार मानायला मी ऐकवू शकतो का? बिलकुल अहो सर, काय बिलकुल. यस बिलकुल बिलकुल. मी खेळलो नाही खेळलो, मी दिसलो नाही दिसलो, पण बिग बॉसच्या घरात मी तर होतोच. 24 तास कॅमेरा समोर असताना, छातीपाशी माईक बाळगला असताना मी दिसणार नाही असं कसं होणार? अहो दगडात देव शोधणारी नजर आहे माझ्या प्रेक्षकांची. त्यांनी कंटेस्टंट मध्ये माणूस शोधला. माझ्या या प्रेक्षकांचे मनापासून आभार, धन्यवाद. बिलकुल धन्यवाद. आणि परत जर तुम्हाला चान्स मिळाला बिग बॉसच्या घरात येण्याचा, त्या सिक्रेट रूम मध्ये राहायचा वगैरे, तर नक्की या, आम्ही वाट बघू तुमची. आणि तसं लवकरच तुम्ही फिनाले मध्ये आम्हाला दिसालच, कारण की सगळेच येतात, परत येतात, हे नक्कीच बघूया, भेट होईलच. येस, थँक्यू आरजे अश्विनी, इट वॉज व्हेरी नाईस टॉकिंग टू यू. सेम हियर. आणि तुझ्या आणि तुझ्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा, तुमचे परिवार.